सर्वांना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे किती वाजले? मुलांचा तर एक प्रश्न रोजचा असतो की दुपार कधी होणार, मला खेळायला जायचे आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज आपण घड्याळाची ओळख करून घेऊया आणि सोबतच वेळ पाहायला शिकूया. घड्याळामध्ये 12 तास आणि 24 तास असे घड्याळाचे प्रकार असतात, पण मुख्यतः आपण दैनंदिन उपयोगामध्ये 12 तासी घड्याळ वापरतो. घड्याळामध्ये सामान्यतः 3 काटे असतात, तास काटा, मिनिट काटा आणि सेकंड काटा. घड्याळाचा वापर आपण सकाळी लवकर उठण्यासाठी गजर या स्वरूपात करतो. घड्याळाचे विविध प्रकार पाहायला मिळतात, जसे 1 ते 12 अंक असलेले घड्याळ, रोमन अंकाचे घड्याळ, अंकाच्या जागी रेषा असलेले घड्याळ आणि अंक नसलेले पण काटे असलेले घड्याळ. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, वेळ कसा सांगायचा? तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा यांच्या मदतीने आता आपण घड्याळ वाचन पाहणार आहोत. घड्याळामध्ये आजूबाजूच्या अंकातील अंतर हे 5 मिनिटांचे असते, म्हणजेच 7 व 8 किंवा 9 व 10 यांच्यातील फरक हा 5 मिनिटांचा असतो. मिनिट काटा जर 3 वर असेल तर 15 मिनिटे झाली. मिनिट काटा जर 6 वर असेल तर अर्धा तास झाला. मिनिट काटा जर 9 वर असेल तर पाऊण तास होतो. मिनिट काटा जर 12 वर असेल तर 1 तास म्हणजेच 60 मिनिटे. याप्रमाणे आता आपण वेळ मोजू शकतो. आपल्याला घड्याळ शिकायचे असेल तर 2 प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजे, ती म्हणजे छोटा काटा म्हणजेच तास काटा कोणत्या अंकावर आहे आणि मिनिट काटा कोठे आहे. जसे 2 वर लहान काटा आणि 11 वर मोठा काटा असला की 2:55 झाली. तुम्ही सांगू शकता का या घड्याळामध्ये किती वाजले ते? या घड्याळामध्ये मोठा काटा 9 तर लहाना काटा 10 वर आहे, म्हणून घड्याळामध्ये 9:45 वाजले आहेत. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांकडून घड्याळ वाचनाचा सराव करून घ्या. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.